नमस्कार, अपूर्व आनंद किचनमध्ये आपलं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पेंढराची भाजी करणार आहोत. बघा, ही रानभाजी पेंढरं आहेत, हिरवीगार, दिसायला लिंबूसारखी आहेत. आणि ही पेंढरं आहेत, ही पावसाळ्याच्या वेळी जंगलात मिळतात. आणि ही अत्यंत पौष्टिक अशी औषधी रानभाजी आहे. वर्षातून एकदा ही भाजी नक्कीच खावी. पहा, हे लिंबूसारखे दिसतात पण प्रत्यक्षात ही वेगळ्या प्रकारची एक फळभाजी आहे. थोडंसं काळसर झालेलं आहे, हे मी काढून टाकते. आणि मध्ये हा जो बियांचा भाग आहे हा देखील काढायचा आहे. थोडंसं टणक असं हे फळ आहे, हिरवी साल आहे त्याला. साधारणतः ते जे ओव्याकॅडो असतो ते ओव्याकॅडोच्या सारखं दिसणारं आहे, किंवा आंब्यासारखं देखील तुम्ही म्हणू शकता. पहा, ह्याच्या अशा लहान फोडी करायच्या आहेत. ह्याचं आपण लोणचं देखील बनवू शकतो, भरीत देखील करू शकतो. आज मी अगदी साधी सोपी अशी ही रानभाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पहा, ह्याच प्रकारे हे जे दुसरं पेंढरं आहे त्याचा देखील काळा भाग मी काढून टाकलेला आहे. मधल्या बिया ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. एक मोठं बी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात दोन भाग झालेले आहेत, ते काढलेले आहे मी. ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. या प्रकारे लहान लहान तुकडे करायचे आहेत. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्याच्या वेळी बऱ्याचशा रानभाज्या आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. आणि कोणत्याही रासायनिक खताविना जंगलात अशा पावसाळ्याच्या वेळी उगवलेल्या भाज्या आणि अशी फळभाज्या ह्या अतिशय पौष्टिक असतात आणि औषधी देखील असतात. ह्याचे अनेक गुणधर्म असतात, त्यातीलच एक ही पेंढरा नावाची फळभाजी आहे. आणखी एक मी दुसरं पेंढरं घेतलं आहे, ते देखील असं मध्ये चिरून घ्यायचं आहे. आणि मधल्या बाजूला जे बिया आहेत त्या बिया आपण काढायच्या आहेत आणि ह्याचे लहान तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे केलेले आहेत ते अगदी खरंच आंब्यासारखेच दिसत आहेत. आणि ह्याच प्रकारे दुसरी जी पेंढरं आहेत ही देखील आपण कापून तुकडे करून घ्यायचे आहेत. आता मी हे तुकडे केलेली पेंढरं जी आहेत ती पाण्यात घालून आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आणि ह्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं पाण्यामध्ये ही पेंढरं आपल्याला शिजून घ्यायची आहेत. पहा, पाणी आता थोडं उकळायला लागलेलं आहे. थोडंसं असं खालीवर करून आपण त्यातला एक तुकडा बघूया शिजला आहे का. अगदी खूप शिजवायचं नाही आहे आणि कच्चा देखील ठेवायचं नाही आहे. पहा, सुरणे सहज तुकडा होतो, याचा अर्थ हे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही पेंढरं ह्या पाण्यातून काढून घ्यायची आहेत. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि हे शिजवलेलं जे पाणी आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे, हे पाणी आपण फेकून देणार आहेत. तर पहा, ही पेंढरं मी आता काढून घेते. सगळी पेंढरं मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, हे पाणी आपण वापरणार नाहीत, हे आता आपण फेकून द्यायचं आहे. ही भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. अगदी कमी साहित्यात आपली ही भाजी होणार आहे. पहा, मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. यामध्ये पळीभर तेल घालायचं आहे, तुम्ही आवडीनुसार तेल कमी जास्त घालू शकता. आता ह्या तेलामध्ये आपण कोणत्याही प्रकारची वेगळी मसाल्यांची फोडणी देणार नाही आहेत. तर आपण जो मोठा कांदा चिरून ठेवला होता हा कांदाच फोडणीला घालायचा आहे. ही रानभाजी आहे आणि रानात ह्या भाज्या अगदी सहज सोप्या पद्धतीने केल्या जातात. कोणत्याही प्रकारे जास्तीच्या मसाल्याचा भडीबार ह्या भाजीमध्ये नसतो. तर मी ही भाजी त्याच प्रकारे बनवायची तुम्हाला दाखवणार आहे. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आणि मग ह्यामध्ये आपण ठेचलेल्या ज्या लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. हा लसूण देखील कांद्याबरोबर थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि तो कांदा थोडासा शिजावा, मऊ व्हावा म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत.
आणि अगदी मिनिटभर झाकण ठेवून आपण कांदा मऊ असा शिजून घेणार आहे. पहा, कांदा छान मऊ आता शिजलेला आहे. चमच्याच्या सहाय्याने एकदा असा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. कांदा आणि लसूण छान परतून झालेला आहे. एक लहान चमचा एवढी हळद घातलेली आहे मी ह्याच्यामध्ये. त्यानंतर एक चमचा आणि थोडा अर्धा चमचा म्हणजे एक दीड चमचा एवढा हा मिक्स मसाला घातलेला आहे. हा आपण जो घरात वर्षभरासाठी बनवून ठेवतो तोच मिक्स मसाला आहे. हळद आणि मसाला आपण तेलावर छान परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण उकडून ठेवलेले हे जे पेंढरं आहेत ही पेंढरं घालायची आहेत. पहा किती छान रंग आलेला आहे. आणि कोणत्याही प्रकारे ह्या भाजीमध्ये आपल्याला आता पाण्याचा वापर करायचा नाही आहे. ही जी तेल आणि हळद मीठ मसाल्याची फोडणी आहे ह्या फोडणीवरच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. खूप छान रंग आलेला आहे, त्याचप्रमाणे छान सुगंधही पसरलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आधी पेंढरं शिजवताना आपण पाण्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता जरा बेताचंच मीठ घालायचं आहे. हा थोडा घरगुती गरम मसाला मी घातलेला आहे, तो अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातला तरी देखील चालू शकतो. अगदी साध्या सोप्या प्रकारे आपल्याला ही भाजी करायची आहे. आणि अशीच साध्या सोप्या रीतीने केलेली भाजी ही खूपच छान चविष्ट अशी लागते. बा आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्या भाजीवर झाकण ठेवून आपण 5 मिनिटासाठी मंद आचेवर ही ह्या भाजीला वाफ देऊया. बा 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. ही रानभाजी आहे आणि अगदी साध्या सोप्या प्रकारे बनवलेली आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी खोबरं किंवा कोथिंबीर असं काहीच घालणार नाही आहे. ही भाजी अशीच खायला खूप छान लागते. आता ही रानभाजी पेंढरा आपली आता खाण्यासाठी तयार आहे. भाकरी चपाती कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. पेंढराच्या भाजीची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.